विद्यार्थी मित्रांनो आज आपण बुद्धिमत्ता या विषयामध्ये घटक आकृतीचे पुस्तक करत आणि त्याच्यातील उपघटक चौरस आकृती पूर्ण करणे यामध्ये उदाहरण पाहणार आहोत. पहिलं उदाहरण देते बा पुढील प्रश्नामध्ये डावीकडे एक प्रश्न आकृती दिली आहे. तिचा एक भाग वगळलेला आहे. उजवीकडील उत्तर आकृत्यांपैकी एक पर्याय असा निवडा की त्या पर्यायातील आकृतीची दिशा न बदलता प्रश्न आकृतीचे चित्र पूर्ण होईल. त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक एक मध्ये चौरस दिलेला आहे आणि चौरसाचे चार भाग केले. चार भागामध्ये एक भाग अपूर्ण ठेवलेला आहे आणि तो अपूर्ण भाग पूर्ण करण्यासाठी आपल्याला चार पर्याय दिले. आता याच्यामध्ये आपण पाहिलं होतं पाच याच्यामध्ये काय दिसतं तर एक तर अक्षातील प्रतिबिंब दिसतं किंवा पाण्यातील प्रतिबिंब दिसतं किंवा घटीवर किंवा प्रतिघटीवर फिरणे असतात. तर मग आपण काय नेमकं याच्यामध्ये ते ओळखायचं आणि या पर्यायाचा विचार करून आपण आपलं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा. तर याच्यामध्ये आता पहा ते चार भाग जर केले आपण भाग ए बी सी आणि डी ते एच या आकृती म्हणजे आकृतीचं जर निरीक्षण केलं आता एचं प्रतिबिंब बी मध्ये दिसते आणि सीचं प्रतिबिंब डी मध्ये दिसते. मग आता सीचं प्रतिबिंब डी मध्ये दिसतंय तो भाग पूर्ण करण्यासाठी किंवा याचं प्रतिबिंब कसं येईल ते कल्पना करून इथं प्रत्यक्ष पाहून कोणती आकृती इथे जुळेल त्याचा पर्यायाचा विचार करून आपण तो पर्याय शोधायचा. तर इथे जर विचार केला आपण तर पर्याय क्रमांक तीन हा आकृतीचा पूर्ण करण्यासाठी पर्याय क्रमांक तीन हा उपयुक्त आहे. म्हणून याचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक तीन आहे आणि उत्तर शोधल्यानंतर आपण पर्याय क्रमांक तीनला पूर्णपणे गोल दर्शवून आपण आपलं उत्तर दाखवू शकतो.